तासगाव तालुक्यातील मणीराजुरी येथे वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाल्याने द्राक्ष बागायतदारांना फटका बसला आहे। 20% द्राक्ष बागा अजून असल्याने व्यापारी यांनी द्राक्ष खरेदी करण्याचं थांबवलं आहे, त्यामुळे द्राक्ष बागावरील पावसामुळे पीक नष्ट होण्याचा धोका निर्माण झाला आहे। बेदाण्यासाठी शेड सुद्धा रिकामी नाही। तासगाव तालुक्यात 90% शीतगृह भरले आहेत, त्यामुळे 350 रुपयाला 4 किलो जाणारे द्राक्षे 80 रुपयाला सुद्धा कोणी घेत नाहीये, त्यामुळे लॉकडाऊन व निसर्गाचा फटका द्राक्ष बागायतदारांना बसला आहे। बागायतदारांना शासकीय मदत मिळावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। राजू थोरात, स्टार महाराष्ट्र न्यूज, तासगाव।